राष्ट्रवादीचा गटनेता बदलणार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सूचना पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये झालेल्या संघर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेता बदलाचे वारे सुरू झाले आहेत विद्यमान जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या रोहिणी शेलार यांचे गटनेते पद काढून हे पद अक्षता चौधरी यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी असल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सहभाग घेऊ नये असा पक्षादेश जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी बजावला होता मात्र तो न जुमानवता राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिंदे फडणवीस गटाला पाठिंबा देऊन सत्ता प्रस्थापित केली होती या समझोत्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना सभापतीपदे देण्यात आली हा प्रकार घडल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये फूट पडली त्यानंतर हा विषय थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत गेला त्यामुळे पाटील यांनी जिल्हा परिषदेतील सर्व राष्ट्रवादीच्या सदस्यांना मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रावर प्राचारण केले यावेळी जिल्हा प्रभारी आमदार जितेंद्र आवाडही उपस्थित होते घटनेता बदलण्यासाठी पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान सदस्य व तत्कालीन विक्रमगडचे तालुका अध्यक्ष शिवा झांबरे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे विद्यमान घटनेत्या शेलार यांना पदावरून दूर करून त्यांच्या जागी चौधरी यांची निवड करावी असे सूचित केले त्यानुसार सर्व सदस्यांनी या संमतीला होकार देत ते ते सह्या केल्याचे समजते पाटील यांनी बोलवलेल्या बैठकीला संदेश ढोणे हबीब शेख व सुनीता धूम हे सदस्य काही कारणासह गैरहजर राहिल्याचे समजते दरम्यान प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सदस्य संघर्षावर मध्यस्थी करून ही जबाबदारी झांबरे यांच्यावर सोपवल्यामुळे जिल्हा परिषदेला राष्ट्रवादीचा नावा घटनेता मिळणार का किंवा पुन्हा गटनेता बदलावरून नवीन वाद उभा राहतो हे येत्या काळात पाहावे लागणार आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात